अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपल्याशी पहिल्यांदाच या निमित्तानं एक वेगळ्या पद्धतीने संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे। प्रयत्न करणार याचं म्हणण्याचं कारणच असं की हे काही आपल्या लोकांचं नित्य एकमेकांशी बोलण्याचं क्षेत्र नाही। प्रत्येकाला सवय असते ती बाबासाहेब तराणेकर समोर दिसले काय बाबासाहेब कसं काय, मलाही सवय आहे काय राजाभाऊ कसं काय, काय साहेब कसं काय, काय सुनील काय शेखर, अशा सगळ्या लोकांना एकदम समोरासमोरच बोलायची सवय असते। पण अशा पद्धतीने संवाद करणं हे एक आगळं वेगळं असं आपल्या दृष्टीने आहे, पण मुळामध्ये या संवाद करण्याचं निमित्त आहे ते मात्र खरंच आगळं वेगळं असत आहे। कारण आगळं वेगळं या करता की केवळ म्हणून किंवा बोलून एखाद्याला सांगता येणार नाही, नुसतं वर्णन करून म्हणून एखाद्याला सांगता येणार नाही, तर किमान तराणेकर परिवाराच्या दृष्टीने, तराणेकर परिवाराशी म्हणून, कुटुंबियांशी म्हणून जे जे लोक जोडलेले आहेत त्या सगळ्या लोकांच्या दृष्टीने, आणि मग एवढा मोठा जो एक जनसमुदाय आपला आहे, आपण ज्याला नाना महाराज भक्त परिवार म्हणतो, नाना महाराज भक्त मंडळ म्हणतो, ही जी सगळी मंडळी आहेत या सगळ्यांच्याच एक प्रकारे एक दृष्टीने हा एक आगळा वेगळा अलौकिक ऐतिहासिक असा प्रसंग आहे किंवा कालावधी आहे। ऐतिहासिक कालावधी असं का म्हणतो, कारण मला असं एवढं निश्चित माहिती की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सरसकट अगदी आपल्या इथे आपल्या देशात नव्हे तर परदेशात राहणारे सुद्धा आपल्या भक्तमंडळी जे काही आहे लोक त्यांच्या कुणाच्याच आयुष्यामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग आणि कालावधी कोणालाच अनुभवाला आला नसेल। प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव असतात, पण जणू काही सगळ्याच लोकांना एकाच वेळेस एकच पद्धतीने एक प्रकारचा विशिष्ट अनुभव यावा, आणि तो सुद्धा ज्याला ज्याला वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करता येईल अशा पद्धतीने आयसोलेशन, एकलेपणा, दूर राहणं, एकमेकांशी संवाद न साधता येणं, अशा पद्धतीची ही परिस्थिती, याचा हा आगळा वेगळा अनुभव आहे आपण सगळे घेतो आहे। नव्हे तर त्या अनुभवाच्या कालावधीतून हळूहळू आपण समोर येतोय, पुढे वाढतोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की माझ्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक आहे। का ऐतिहासिक आहे स्पष्ट सांगायचं तर बाबा तराणेकर हा माणूस हा जो आता 70 मध्ये प्रवेश केला आहे, आणि किमान आठवण आहे तेव्हापासून नानांच्याच बरोबर, नानांच्याच समवेत किमान गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळ या उत्सवांचा अनुभव घेतो आहे, या उत्सवामधून सहभागी होतो आहे, आणि नाना महाराजांचे कुटुंबीय, नाना महाराजांच्या कुटुंबातले सदस्य आणि त्यांच्याच बरोबर कुटुंबियां इतकेच जवळ असणारे शिष्य परिवाराचे लोक, या सगळ्यांनी एकत्र मिळून नाना महाराजांनी चालू केलेला जो उत्सव आहे त्या उत्सवातनी गेली 50 वर्षापेक्षा अधिक सहभागी होत असताना पहिल्यांदा असं आहे की आता मला आपल्या सगळ्या लोकांसमोर यंदा उत्सव होणार नाही असं नेमकं सांगण्याचा प्रसंग आहे। म्हणजे काय, तरी वेगळ्या अर्थाने एखाद्याने म्हटलं हो नाना महाराजांनी चालू केलेला एवढा उत्सव, त्यांनी सुरू केलेला एवढा परंपरेने सुरू केलेला उत्सव, आणि तुम्ही आता असं कसं सांगणार की हा उत्सव यंदा होणार नाही म्हणून। पण यालाच मी ऐतिहासिक असं म्हणतो। दुर्धर असला, परिस्थितीजन्य जरी असला तरी हा प्रसंग मात्र आहे, खऱ्या अर्थाने आहे। म्हणून अगदी स्पष्ट मोकळेपणाने किंबहुना थोडं परखडपणाने माझ्या या प्रबोधनाच्या आधीच सांगणार आहे की यंदा आपल्याला नेहमीचा अनुभवात असलेला, माहिती असलेला,
ज्या पद्धतीने नानांनी सुरुवात केली त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून हळूहळू त्याला वाढवत गेल्या वर्षीच्या या दत्तजयंती उत्सवापर्यंतचे जे स्वरूप आपण त्याला दिलं तो असा उत्सव यंदा आपल्याला नानांच्या पुण्यतिथीचाही साजरा करता आला नाही. पण बऱ्याच लोकांच्या मनात तेव्हा अशी आशा असेल की मावळेल परिस्थिती, परिस्थिती निवळेल आणि हळूहळू नाही म्हणता म्हणता गुरुपौर्णिमेला बरेच दिवस आहेत, त्यामुळे जुलैपर्यंत का होईना एक वेगळ्या पद्धतीने कसा का होईना पण उत्सव आपल्याला साजरा करता येईल. म्हणून सगळ्यात आधी मी आपल्याला मुद्दाम सांगणार आहे, अगदी निक्षून म्हटल्याप्रमाणे नव्हे तर देशकाल स्थिती सापेक्ष एक निर्णय म्हणून, निर्णय कोणी तर नाना महाराज संस्थांनी घेतलेला. नाना महाराज संस्थानमध्ये जी मंडळी राहत असतात किंबहुना ज्यांचं निवास आहे त्या नाना महाराजांच्या कुटुंबियांच्यामुळे त्यांच्या बरोबर आणि त्या सगळ्या कुटुंबियांच्या बरोबर नाना महाराज भक्त परिवार शिष्य परिवार नव्हे तर कुटुंबियांच्या वतीने मी आपल्याला असं सांगणार आहे की यंदा आपण गुरुपौर्णिमा आणि नागपंचमी उत्सव रहित केला आहे. रहित केलाय म्हणजे कसा रहित केलाय तर आपल्याला माहिती असल्याप्रमाणे छानपैकी हॉलमध्ये सकाळपासून ज्या पद्धतीने काकडावरती सगळे लोक मिळून करतात, अभिषेक सगळे मिळून करतात, मग आपली सगळी जी त्यानंतरची प्रभातीची पद्धत असते ती सगळे लोक मिळून उत्साहाने करतात, फेर फुगड्या भारूड वगैरे आणि त्यानंतर एवढा महाप्रसाद, मग संध्याकाळची त्रिपदी, मग रात्रीचं भजन, पुन्हा भारूड वगैरे, हे यंदा काहीही होणार नाही. गुरुपौर्णिमेलाही होणार नाही आणि नागपंचमीलाही होणार नाही. पण फक्त हे सांगण्यासाठी म्हणूनच मग एवढा खटाटोप आहे का, याला ऐतिहासिक असं म्हणणार आहे का? म्हणजे ही तर सुरुवात आहे. याचाच अर्थ नाना असताना सुद्धा बऱ्याच लोकांना असा अनुभव आला की ते जरी तेव्हा उत्सवाला येऊ शकले नाही तरी नाना कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्यांच्या बरोबर असतात. पण मी मात्र एक गोष्ट शिकलो की आपण कुठेही असलो तरी नाना आपल्या बरोबर असतात. नाना गेल्यानंतर मग मात्र एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात आली की जे लोक फॉरेनला राहायचे, अमेरिकेला वगैरे राहायचे आणि ते लोक तर दोन दोन तीन तीन वर्षानंतर इंडियात केव्हा तरी येत असत. नाना गेल्यावरती एक भगिनी आल्या, त्यामुळे मी तब्बल 5 वर्षानंतर आले, त्यामुळे मी तिकडे असतानाच ऐकलं की नाना गेले म्हणून, पण तरीही 4 वर्ष मला काही इंडियात येता आलं नाही. आल्या आल्या मला असं वाटलं केव्हा मी धावत जाते इंदोरला बघते आणि इंदोरला जाते नानांच्या त्या पादुकांना दर्शन घेते. पण मला एक गोष्ट त्यांच्या बोलण्यातली खूप छान प्रकर्षाने आठवली. त्या बोलता बोलता सहज असं म्हणाल्या त्या भगिनी की नाना तुमच्या तर सतत जवळ होते, त्यामुळे तुम्हाला तर वाईट वाटणं साहजिक आहे आणि त्यामुळे तुमची जी भावना आहे की नाना आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पण आम्हाला तर नाना वर्षावर्षातनं 5-10 वर्षातनं केव्हा तरी आम्ही त्यांचं दर्शन घेत होतो, त्यामुळे एकदा नानांना पाहिल्यानंतर पुन्हा जोपर्यंत नानांना बघत नाही तोपर्यंत नाना आमच्या बरोबर आहे ते असं आम्ही गृहितच धरून चालत होतो. त्यामुळे आमच्या दृष्टीने तर नाना आहेच आणि आम्ही अगदी पार अमेरिकेत जरी राहत असलो, आणखीन कुठे फॉरेन राहत असलो तरी आम्ही आहोतच. मग म्हटलं अरे वा हे खूप छान, म्हणजे त्यामुळे आम्ही त्यांची समजूत घालायच्या ऐवजी जणू काही त्यांनी आमची समजूत घालाय की आता नाना आहेत आणि सगळं व्यवस्थितपणे पुन्हा कसं चालू करायचं. तर मग त्यांनी सांगितलं बाबासाहेब आता पुढे आम्हाला सांगा की आमच्याकरता आम्ही कसं करू शकतो. अहो म्हटलं तुम्हाला एक कल्पना आहे ना, नानांना काय काय आवडायचं, तुम्ही गुरुमंत्र घेतला आहे, तुम्ही जप करता, तुम्ही उत्सव असताना विशिष्ट पद्धतीने तुम्ही उत्सव करता तुमच्या घरच्या घरी आणि तुम्ही त्रिपदी वगैरे करता आणि जसं शक्य असेल तशी घरातली मंडळी मिळून करता, तरी तुम्हाला असं वाटतं नाना आहेत म्हणून, म्हणून तुम्ही असं करायला हरकत नाही की तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्ही आता तुमच्या क्षेत्रातले पुढे अग्रेसर आहात, तुमच्या पद्धतीने एकत्र या
आणि तुम्ही तुमचा उत्सव सुरुवात करा. आणि आज तुम्हाला मुद्दाम मला या निमित्ताने सांगायचं आहे की आज जर कोणाकडे त्या 2010 इसवी सन 2010 गुरु पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा पेपर पत्रिका भोपाळला एक न्यूज आली तो जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली जी मंडळी आहे जी गावोगावी आहे त्या लोकांचं नाना गेल्यानंतर आपल्या पद्धतीने उत्सव केलेच, पण हे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीने उत्सव केले. आणि नुसते ते उत्सव केले नाही असं नव्हे तर त्यांनी गुरु पौर्णिमा सुद्धा केली. आणि फक्त मी तुम्हाला हा पत्र कदाचित मला कल्पना आहे की ते उलटे येत आहे हा, पण ते जर तुम्हाला वाचता आलं तर तुम्हाला असं लक्षात येईल याच्यावरती की या पेपरमध्ये इकडे तारीख आहे आणि याच्यामध्ये एक वेगळी बातमी आहे छानपैकी. आणि ही बातमी काय आहे तर अब ई गुरु पौर्णिमा भी, म्हणजे नाना महाराजांच्या भक्त परिवारात आता ई गुरु पौर्णिमा साजरी होणार आहे आणि अशी होते आणि त्यात आपल्या संपूर्ण परिवाराचं वर्णन आहे. तर हे विशेष काय याच्यात, तर मला सांगायचं की 10 वर्षापूर्वी अशी बातमी पेपरमध्ये येण्या इतपत आपल्या लोकांनी ई सत्संग ई गुरु पौर्णिमा ही संकल्पना समोर आणली आणि त्या लोकांनी ई गुरु पौर्णिमा केली. याचाच अर्थ आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत सहज वाटचाल करायला गेलो की नाना आपल्या 10 पुढे पावलं पुढे चालतात, तसं नानांनी तेव्हा 2010 मध्ये जी आपल्याला एक बुद्धी दिली प्रेरणा दिली त्या प्रेरणेचा खरा उपयोग करण्याची आज आपल्याला संधी आली आहे. आणि कशी संधी आली आहे तर आपण बघता आहात की या गुरु पौर्णिमेच्या आधीच आपल्या बोलण्यामध्ये ही ई सत्संग ही एक झलक आहे की आता ई गुरु पौर्णिमा आपल्या त्रिपदी परिवार आणि आपला नाना महाराज भक्त परिवार आणि नाना महाराज संस्थांतर्फे कशी साजरी होणार आहे. तर हे जणू काही आपल्याला एक प्रकारची पूर्वसूचना म्हणा, नानांनी केलेले की आगळं वेगळं आपलं मार्गदर्शन म्हणा, म्हणून 10 वर्षापूर्वी जणू काही आपण मनोमन एक तयारी करून ठेवली की कधीतरी भविष्यामध्ये असं होऊ शकतं की आपल्याला कोणालाही गुरु पौर्णिमेला एकत्र येणं जमणार नाही, नागपंचमीला एकत्र येणं जमणार नाही, तेव्हा प्रत्येकाने आपापल्या घरी बसून ई सत्संग पद्धतीने उत्सव कसा साजरा करायचा याचं जणू काही प्रात्यक्षिक त्यावेळेस नानांनी आपल्याला प्रबोधनात्मक पद्धतीने केलं. मी तो हमाल भारव आहे, मी तर फक्त जी काही संकल्पना कल्पना मला नानांनी दिली ती कल्पना त्या बाहेरच्या मंडळींना सांगितली, त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि आपल्यासमोर मी पेपर ठेवला की अशा पद्धतीने त्यांनी गुरु पौर्णिमा साजरी केली, नव्हे तर गेली 10 वर्ष ते करतात आहे गुरु पौर्णिमा अशी साजरी करतात आहे. आणि आता आता मला माहिती की गेल्या 2-3 महिन्यापासून आपल्याकडे नागपूरला ई त्रिपदी होती आहे, इंदोर संस्थानमध्ये ई भजन मंडळाचं भजन चालू आहे, इतर ठिकाणी ई प्रबोधन चालू आहे आणि जणू काही नानांचे आणि महाराजांचे ग्रंथ हे ई ग्रंथालय पद्धतीने लोक नेटवरून मोबाईलवरून वाचतात आहे. तेव्हा या पद्धतीने जेव्हा आपण असं म्हणतो की हे सगळं आता नवीन पद्धतीने समोर येत आहे तेव्हा निश्चितपणे आपली गुरु पौर्णिमा ही सुद्धा आता ई सत्संग पद्धतीने होणार आहे. आणि पुढे गेले 5-7 वर्ष करतातच. हा हा, आणि ही सगळी करतात आहे गुरु पौर्णिमा. तेव्हा आधी जशी तिकडे सुरुवात झाली तशी आता या निमित्ताने वेगळ्या स्वरूपाची गुरु पौर्णिमा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने हा जो प्रसंग आहे मुद्दाम आपल्या समोर ठेवला. पण आणखीन मला एक सांगायचं आहे की आपण हा जेव्हा परिवार असं म्हणतो भक्त मंडळ म्हणतो तेव्हा आपल्या परिवाराचा उत्सव
आणि इतर मठ किंवा मंदिर यांच्या उत्सवात फरक आहे. फरक काय आहे तर त्याची एक माझी आठवण अशी आहे की नानांबरोबर आम्ही मी शाळेत संजू शाळकरी वयात आणि मी कॉलेजच्या वयामध्ये असताना जेव्हा आम्ही दक्षिण भारताच्या ट्रीपला गेलो आणि एका ठिकाणी एका कुठल्या तरी क्षेत्राला जायच्या आधी नानांनी बस थांबवून सगळ्यांना असं सांगितलं की हे बघा आता आपण गावात शिरल्यानंतर तिथे जे तिथले गुरुजी लोक आहेत पंडे लोक आहेत ते तुमचे सगळे तुमच्याकडे येतील, तुम्हाला विचारतील की तुम्हाला पूजा अर्चा वगैरे ज्या काही करायच्या असतील त्याबद्दल. तेव्हा एक गोष्ट सगळ्यांनी सांगायचं, आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत, आम्ही सगळे एकाच परिवारातले आहोत. आणखीन काय तर नानांनी आणखीन सांगितलं, जर एखादा त्यातला थोडा आणखीन विचिकित्सक असेल आगाऊ असेल तर तो म्हणेल कोणाला बोलून तुमचं गोत्र काय, सगळ्यांनी एकच गोत्र सांगायचं, आमचं वैदर्भ गोत्र. आणि बरोबर तसंच झालं. क्षेत्रात पोहोचल्यानंतर जेव्हा आम्ही उतरलो तिथे प्रत्येकजण लोक गोळा झाले आणि म्हणायला लागले तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे, सगळ्यांनी ठरले आम्ही एकाच कुटुंबातले, ते म्हणे एवढे 40 लोक एका कुटुंबाचे कसे असणार आहे. मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांना विचारलं तुमचं गोत्र काय, प्रत्येकाने सांगितलं आमचं वैदर्भ गोत्र, त्यांना काय बोलता येणार. पण ही जी कुटुंब, कारण आम्ही म्हटलं हम सब एक परिवार से है, आमचा एकच परिवार आहे, तराणेकरी आहेत, भक्तही आहेत, शिष्यही आहेत आणि आमच्या बरोबर आलेले जे जे आमच्या बरोबर कोणी फिरतात तेही आहे, हा सगळा एक परिवार आहे. मग त्याच्यानंतर ती परिवाराची कल्पना इतकी घट्ट डोक्यात बसली होती की आज आम्ही असं म्हणतो की आमचा त्रिपदी परिवार हा खऱ्या अर्थाने नाना महाराजांचाच परिवार आहे. त्रिपदी परिवार नाना, कारण आपण जरी नाही म्हटलं नाना महाराज तरी त्रिपदी परिवार म्हटलं की अवघ्या महाराष्ट्रामध्ये कळतं की अरे हे नानांचे लोक आहेत. म्हणून संपूर्ण परिवारामध्ये जेव्हा लोक म्हणतात की आम्हालाही आता 4 उत्सव करायचे गुरुपौर्णिमा नागपंचमी, तेव्हा मी मुद्दाम असं सांगतो, मला कोणीतरी विचारलं की बाबासाहेब आम्ही त्रिपदी परिवार त्रिपदी करतो आता आमची अनुकूलता आहे उत्सव आम्ही कसे करायचे, तेव्हा आम्ही असं स्पष्ट सांगतो की इंदोरला होणाऱ्या उत्सवाची तुलना इतर उत्सवांशी करणं बरोबर नाही आहे, शक्यच नाही आहे. कारण इंदोरचं स्थान, इंदोरला स्थानाची अनुकूलता, जागेची अनुकूलता, इंदोर हा परंपरेने नानांनी सुरू केलेला चालत आलेला उत्सव आहे, त्याला एक वेगळ्या पद्धतीची धाटणी आहे, त्याची शिस्त आहे. तो उत्सव इतरत्र याकरता करता येणार नाही की प्रत्येकाला उठून कुठेतरी जायचं, कुठल्या तरी हॉल बघायचा, काही लोकांनी एकत्र येऊन उत्सव करणं वगैरे. त्यामुळे चारही उत्सव गुरुपौर्णिमा नागपंचमी दत्तजयंती पुण्यतिथी चारही उत्सव इतर कोणी किती म्हटलं तरी इंदोर सारखा आम्ही उत्सव करतो असं करणं शक्य नाही आणि बोलणंही बरोबर नाही. मग ते उत्सव प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जसे सोयीने शक्य असेल तसे, आणि फॉरेनच्या मंडळींना आम्ही सांगितलं की तुमच्या सोयीने म्हणजे त्या दिवशी नव्हे शनिवारी रविवारी केव्हाही करा, तर ते प्रत्येकाने करणं बरोबर आहे. इंदोर सारखा उत्सव इतर ठिकाणी होणं शक्य नाही, चारही उत्सव सुद्धा होणं शक्य नाही. हे मी का बोलतो आहे तर आज इंदोर संस्थांनी उत्सव कॅन्सल केले तर इंदोर संस्थांचा उत्सव हा जर का खऱ्या अर्थाने संस्थानामध्ये एका अर्थाने कुटुंबातच, परिवार जरी म्हटलं तर कुटुंब कुटुंबातच घरच्या घरात होणार आहे, त्याच पद्धतीने बाहेर गावी सुद्धा प्रत्येकाने गुरुपौर्णिमा नागपंचमीचा उत्सव हा आपापल्या कुटुंबातच करावा. कोणीही शासकीय नियम आणि जी शिस्त आहे विशेषतः या स्वतःच्या स्वास्थ्य रक्षणाकरता, आपली घरातली कुटुंबीय मंडळी आहेत त्यांच्या आरोग्याकरता आणि आपल्या परिसराच्या स्वास्थ्य रक्षणाकरता म्हणून काही नियम चांगले नियम आहे व्यवस्थित स्वतःची जपणूक करणे, ते आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने हा उत्सव आपल्या घरातल्या घरात फक्त कुटुंबियामध्ये साजरा करावा. आमच्या इकडे ग्रीन झोन आहे, आम्हाला काही हरकत नाही असं म्हणून, जरी इंदोरला झाला नाही तरी आम्ही करू शकतो असं म्हणून कुणीही एकत्र येऊन अशा पद्धतीने उत्सव करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. हे मी निक्षून याकरता सांगतोय
कारण मी आपल्याशी मुद्दाम बोलतोच याच्या करताय की जेव्हा आम्ही त्रिपदी परिवार हे कुटुंब आहे, नानाने म्हटल्याप्रमाणे एका नाना गोत्राच्या मागे असणारी, वैदर्भ गोत्राच्या नानांच्या मागे असणारी सगळी एकत्र आले लोक आहात, तेव्हा जी शिस्त इंदोला तीच इतरत्र सगळ्यांनी आपापल्या घरातच तो उत्सव करायचा. आणि कसा करायचा तर अगदी स्पष्ट असं सांगतो की भगवंतानी गीतेत म्हटलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, पान फूल अगदी पाणी सुद्धा आणि जे काही उपलब्ध असेल ते फळ सुद्धा जे असेल ते देवाला ग्राह्य आहे, त्यांनी देव संतुष्ट होतो. म्हणून आपला उत्सव हा उपासना प्रधान आहे, जप आणि कर्म आपल्याला जे करता येणं शक्य आहे ते प्रधान आहे. आपला उत्सव हा प्रदर्शनी प्रधान नाही आहे, प्रदर्शन प्रधान नाही आहे, समुदायात समोर काहीतरी गेलं पाहिजे म्हणून असं प्रधान नाही आहे, तर फ्लेक्झिबल आहे. नाना स्वतः प्राप्त परिस्थितीत कसं वागायचं हे जे वारंवार जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा आपले उत्सव आणि आपण सुद्धा नानांच्याच प्रमाणे प्राप्त परिस्थितीत कशा पद्धतीने उत्सव साजरा करायचा हे ठरवावं आणि त्या पद्धतीने आपला गुरुपौर्णिमा आणि नागपंचमी उत्सव साजरा करावा. म्हणून हे मुद्दाम एवढं आपल्याला सांगितलं कारण नानांनी वेळोवेळी या पद्धतीने ते असतानाही मार्गदर्शन केलं, ते नसतानाही करतात आहे. म्हणून मी म्हटलं की जेव्हा कोणी म्हटलं की इंदोर सारखा उत्सव करू, तेव्हाही मी लोकांना म्हटलं की तसं करण्याचा प्रयत्नच करू नका. चार उत्सव वर्किंग डे असतात तेव्हा फक्त एक किंवा दीड तास तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा काढून तेवढाच उत्सव करायचा, फार भंडारा वगैरे सोर्स करायचा नाही. आणि मग स्मृती महोत्सव म्हणून कुठला तरी एखादा वर्षातला उत्सव ज्या तुमच्याबरोबर आम्हालाही सहभागी होता येतं असा कुठला तरी उत्सव करा. बहुतेक ठिकाणी असा उत्सव करतात पण काही लोकांनी एक प्रघात केला की नाही आम्ही मोठा उत्सव करू, तर आपण म्हणतो की त्यांना जणू काही नानांनी प्रचिती देण्याकरता एक वेगळ्या प्रकारची शिकवण देण्याकरता ही आजच्या परिस्थितीत आपल्या समोर मी मांडतोय की पुनश्च आपण मुद्दाम विचार करून आता हा गुरुपौर्णिमा नागपंचमी उत्सवाचा नवा प्रघात सुरुवात करायचं कारणच नाही आहे. पण आपापल्या घरात अगदी उपलब्ध असलेल्या साधना सामुग्रीप्रमाणे आनंदाने कसा करता येईल एवढं असं बघावं. आणि एवढी निश्चित ग्वाही आहे की आपला जो देव आहे, आपले जे सद्गुरु आहे, ते तर आपल्याला नेहमी असं सांगतात की ते भावग्राह्यम क्लेशहरीन सुकीर्ते, ते तर भाव ग्रहण करणारे आहे आणि क्लेश हरण करणारे आहेत. त्यांना तर पत्र पुष्प फलत हो याची सुद्धा अपेक्षा नसते. ते तर म्हणतात की जेथे आमची पुढी तेथे आमची कुडी, जिथे नानांची पुढी असेल तिथे त्यांचं स्वतः ते शरीर असेल, जिथे त्यांच्या पादुका कोणाच्या घरात असतील तिथे नाना असतील, जिथे नानांचा फोटो असेल तिथे नाना असतील, आणि जिथे नानांचं स्मरण असेल तर ते स्मर्तृगामी सुभक्ताना, त्यांचा तर अनुभवच आहे की तुम्ही त्यांचं स्मरण केले की ते येतात. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरी राहून आपापल्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीनेच गुरुपौर्णिमा आणि नागपंचमी उत्सव साजरे करायचे आहेत. आणि तो काळ गेला जेव्हा उत्सव केल्यावर प्रत्येकाला खंत वाटायची, तर या तरुण पिढीने मला अतिशय कौतुक वाटतं या नवीन तरुण पिढीचं की यांनी ही जी साधनं उपलब्ध करून दिली आहेत. गेल्या 5-7-8 वर्षापासून आपण असं बघतो की मोठे मोठे कार्यक्रम झाले की आपल्याला व्हॉट्सअपवरून फेसबुकवरून ही सगळी ईश वगैरे ही जी मंडळी आहे किंवा तेजस तारक वगैरे हे लोक आहेत, हे लोक आपापल्या पद्धतीने या जणू काही नानांच्या हा तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये हा एक वेगळा अमूल ठेवा आहे की हे लोक खऱ्या अर्थाने याचा आपला प्रचार प्रसार करतात आहे. ह्या सगळ्या प्रबोधनामुळे सुद्धा जे काही तुमच्या पोहोचवण्याचं जे सामर्थ्य आहे त्या खऱ्याचं सामर्थ्य जो आहे हे तर याच मंडळींमध्ये आहे, यांच्या तंत्रज्ञानात आहे. त्यामुळे ही मंडळी तर पुढे उत्सव चालवणार आहेत पण आज मात्र या विपरीत परिस्थितीमध्ये मुद्दाम आपल्याला सांगतो आहे की इंदोर संस्थांनी आणि इंदोर संस्थांचा गुरुपौर्णिमा नागपंचमी उत्सव
हा खऱ्या अर्थाने आपण रद्द केला आहे, कॅन्सल केला आहे. त्यामुळे इंदोरला अगदी नाना म्हणतात तसं कौटुंबिक घरगुती पद्धतीने उत्सव साजरा होईल. मी का म्हणतो आहे, कारण काही ठिकाणी कोणाला असं वाटेल की अरे आमच्या भागातला मोकळा आहे, इंदोरला फिरायला लागलेत लोक, त्यामुळे आता इंदोरला जायला काय हरकत आहे. मी काही लोक मला फोन येतात, मी सांगतो की आम्ही बाहेर ताळा लावला आहे, तर कुणाची अशी वाटली की इच्छा असे की नाही मी बाहेरून नमस्कार करतो, अहो पण 50-100 मंडळी बाहेर आली त्याचं काय. म्हणून मी आम्ही मुद्दाम सांगणारी की अगदी इंदोरचे जरी लोक असतील तरी सुद्धा त्यांनी एवढं गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या गोष्टीकरता गेले 3 महिने आपण सतत झटतो आहे, आपण प्रिकॉशन घेतो आहे, त्या व्याधीचं कोरोनाचं भय अजून संपलेलं नाही. त्यामुळे त्याच्या भीतीपोटी नव्हे तर स्वतःच्या आरोग्याकरता आणि संस्थांच्या मंडळींच्या आरोग्याकरता म्हणून कुणीही अगदी त्या स्थानावरती गुरुपौर्णिमा नागपंचमीच्या निमित्ताने एकत्र व्हावं जावं याकरता प्रयत्न करू नये. कारण काही लोकांना सहज जर शक्य असेल तर ते मोकळं झाल्यानंतर येतील सुद्धा. म्हणून ही त्यांच्याकरता एक घरातला तराणेकर कुटुंबियातला मोठा माणूस म्हणून माझी एक प्रेमळ सूचना मी सांगतो. बाकी नाना संपूर्ण कार्य करून घ्यायला समर्थ आहेत, त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं होत आहे. तुका म्हणे चळे तयाची असते, आपला मी रीते पणेच असे. नाना गेल्यावरती उत्सवही तेच करवतात आहे, कॅन्सल सुद्धा त्यांनीच केला आहे, तर पुढे नवीन पद्धतीने कसा होणार आहे हे तर तेच ठरवणार आहे. किंवा आपण सगळे लोक या पद्धतीने पूर्णपणे नानांवरती श्रद्धा दृढ श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून जेथे श्रद्धा आणि दृढ निश्चय आहे तेथे यश हे आहेच, हे नानांचं बोधवाक्य लक्षात ठेवावं. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की नानांनी ज्या ईशावास्याचा उल्लेख केला आहे मार्तंड महिमामध्ये त्याचा शेवटली ऋचा एक त्याची ऋचा आहे ती म्हणून मी आजचं आपलं हे प्रबोधन संपवतो. त्यात असं म्हटलं आहे, कुर्वन्ने वेह कर्माणि जिजे विषये छतगुण समा एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. म्हणजे प्रत्येकाने 100 वर्ष जगण्याची इच्छा धरून सतत कर्मरत असावं, आपली उपासना करत राहावी. आपण ज्या मार्गावर चाललो आहे, आपल्या सद्गुरूं जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालत राहावं. 100 वर्ष जगण्याची इच्छा करून जर कर्ममत राहिला तर तो असा कर्मरत असणारा माणूस जो आहे त्याला अनायास गीतेत सांगितलेली कुठलंही कर्मफल जो आहे त्यातनं तो निश्चितपणे बाहेर पडतो. कुर्वन्ने वेह कर्माणि जिजी विषये छतगुण समा 100 वर्षाची जगण्या एवं त्वयि नान्न थेतोस्ति न कर्म लिप्यते निरे. त्या माणसाला त्या कर्मफलाचा स्पर्श होत नाही म्हणजे तो मुक्त होतो. त्याच्यावर खऱ्या अर्थाने सद्गुरूंची कृपा होती तेव्हा हे लक्षात ठेवावं आणि आपल्या पद्धतीने उपासना प्रत्येकाने सुरू ठेवावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दादा.